नमस्कार आता ही म्हणताय पण माझी ऍक्च्युली गरजच नाहीये, पण तरी सुद्धा मी एक बारीक प्रयत्न करते. भारती ताई, तुझ्यापासून सुरुवात करूया. यू आर द हॅपनिंग सोल ऑफ द फिल्म, तुझ्याकडनं आम्हाला ऐकायचंय. लाल लाल करते नाही, एकतर इतक्या प्रतीक्षेनंतर हा पिक्चर येतो म्हणून त्याचा इतका आनंद झालेला आम्हाला सगळ्यांना, कारण खूप मनापासून मनापासूनचा पिक्चर आहे. लिहिला गेलेला आहे, हिने शूट इतका सुंदर केलेला आहे, डायरेक्शन सुंदर केलंय, आम्ही सगळ्यांनी मन लावून कधी नव्हे ते चांगलं काम केलेलं आहे. त्यामुळे खूप उत्सुकता होती आणि या दोघांचं पण कॉपरेशन खूप, माधुरीचं आणि श्रीरामजींचं, त्यामुळे कुठेही अडलं काहीच नव्हतं, फक्त करोनाने अडवलं. तो पण पास झाला आता आणि आता पिक्चर अल्टिमेटली येतोय, त्याचा खूप आनंद आहे मला. आनंद हक्काने तू बोल. म्हणजे जवळजवळ सिनेमाची सगळी जबाबदारी माझ्यावर असल्या की सगळ्या अंड्याच्या रूम मध्ये अंड्याच्या रूम. पण अर्थातच तुम्ही बघताय की ही ब्रिलियंट टीम, आम्ही सगळेजण खरंच एकत्र 23 दिवस, आणि मला अगदी मुद्दामून सांगायचं की आपण आता सर म्हणाले की इतर वेळची खूप मजा असते, पण मला मनापासून असं वाटतं की मजा खरं तर चित्रपट चांगला झाला आणि त्याच्यात जी आपण कॅरेक्टर म्हणून मजा करतो ती जास्त मजा आहे. सेटच्या बाजूची मजा सगळेच जण करत असतात, पण दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. नाही एवढं घेत नाही काम बघ माझं. आणि मला पटकन आणखी एक सांगायचं होतं, म्हणजे आज सगळेजण आपण आनंद व्यक्त करूया, कारण आमच्या सिनेमाचं जे प्रोजेक्ट हेड आहे आजगावकर, त्यांचा आज वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे. ओके, पटकन सांगायचं चित्रपटाविषयी, म्हणजे खरंच मच अवेटेड, खूप बरं वाटतं आहे. हा सिनेमा 5 तारखेला चित्रपटगृहामध्ये आता सगळ्यांच्या समोर येणार आहे आणि थँक्स, अत्यंत मनापासून धन्यवाद माधुरी मॅम आणि श्रीराम सर तुमचे. याचं महत्वाचं कारण असं, मगाशी पण मी कुठेतरी बोलताना असं सांगितलं की अशा पद्धतीच्या विषयाच्या मागे इतके सशक्त निर्माते उभं राहणं फार गरजेचं असतं. अनेक वेळेला म्हणजे इथे सगळेजण पैसेच कमवायला आले, ऑफकोर्स प्रत्येकाला चित्रपट आपला व्यवसाय म्हणूनच करायचा आहे, पण तरी देखील अशा पद्धतीच्या विषयाला मागे उभं राहणं ही फार महत्वाची गोष्ट असते, कारण कॉम्बिनेशन मध्ये चांगलं काय कॉम्बिनेशन ते घ्या आणि चित्रपट तयार करा असं होऊच शकतं, पण अशा पद्धतीच्या इतक्या कास्ट असलेल्या कुठेतरी वेगळ्या ठिकाणी जाऊन शूट करायचंय आणि सगळ्यात महत्वाचा संविधान विषय अशा चित्रपटाच्या मागे उभं राहणं ही फार महत्वाची गोष्ट मला असं वाटतं. आणि तुम्ही दोघांनी आधीच्या चित्रपटात आणि आत्ताच्या चित्रपटातही अशा पद्धतीच्या संहितेला सपोर्ट केला ही आमच्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे. थँक्यू व्हेरी मच. आदिनाथ, मला तुला प्रश्न विचारायचा आहे की तू आर अँड एम मूव्हिंग पिक्चर्सचा फेवरेट ऍक्टर कसा झाला? दोन सिनेमामध्ये बॅक टू बॅक म्हणजे कुछ बात है. म्हणजे खरंच मी माझ्या नातवंडांना सांगू शकतो, इतकी माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की माझी सगळ्यात फेवरेट, माय फेवरेट, सगळ्यांची फेवरेट माधुरी दीक्षित नेने अँड डॉक्टर नेने, बोथ ऑफ देम, माझं कास्टिंग त्यांनी केलंय आणि एक मिनिट कॉलर माझी थोडी वर करावी लागेल मला, आणि मला हे सांगायला आवडेल की त्यांचा हट्ट होता की हा हे कॅरेक्टर आदिनाथ करणार. सो यु नो दिस इज समथिंग, दिस इज अ व्हेरी प्राऊड फिलिंग फॉर मी अँड थँक यू माधुरी मॅम, डॉक्टर नेने, की तुम्ही मला इतकं सपोर्ट केलं, माझ्यावर विश्वास ठेवलात की मी ही भूमिका साकारू शकेन. थँक यू. आणि खूप सुंदर निर्माते आहेत हे मी सांगायची गरज नाही, आता वेगळं काय सांगणार, सुंदर वर्षानुवर्ष आधी सुंदर आहेतच, आता निर्माते ही आहे. ऍब्सोल्युटली, ऍब्सोल्युटली. कळलं आम्ही का त्याच्या रूम मध्ये होतो परत. एक मिनिट, मला फक्त उल्लेख करायचा की आता इथे जे नाही आहे त्या सगळ्या कलाकारांचा, अर्थातच तेजश्री आमच्या चित्रपटाची प्रमुख नटी, त्याच्यानंतर दिलीप काका, तू आता जसं म्हणाल तसं विद्याधर जोशी, विद्याधर जोशी आमचे सिनेमामध्ये आपण पाहालच, फार गोड काम केलंय त्यांनी. आत्ता प्रकृती अस्वास्थ्यामुळे थोडेसे ते येऊ शकले नाहीये, पण येस आपण सगळे, आणि सतीश आळेकर काका, आशिष पुण्यात आहे, बाकीच्या सगळ्यांच्या म्हणजे आम्ही सगळेजण त्यांना नक्की मिस करतोय. संपदा डेफिनेटली.
आदिनाथ तुला मगाशी आपण उत्तर पाठ केलं होतं ते पण कोणी विचारलं तर सांगायचं असं तुझ्या कॅरेक्टर बद्दल आणि फिल्म बद्दल बोल. माझ्या कॅरेक्टर बद्दल मी काय सांगू, फार सांगता येणार नाही असं मला डिरेक्टरनी बजावलंय. पण या विषयाला घेऊन तुला काही बट हो, पण मी सांगेन की धमाल फिल्म आहे, फुल ऑन आउट अँड आउट एंटरटेनर आहे. एका कुटुंबात प्रत्येक व्यक्तीचा एक वेगळा दृष्टिकोन असतो आणि ही गोष्ट अशा एका अशा कुटुंबाची आहे जिथे वेगवेगळे दृष्टिकोन कसे एकत्र एका पातळीवर शेवटी येतात, कसे येतात, त्याची ही एक धमाल कॉमेडी आहे. आणि त्यात एक अशी भूमिका आहे माझी ज्याचा दृष्टिकोन खूपच वेगळा असतो. तू अजून किती लपून लपून सांगितलं तुला सांगितलंय बट वेल मॅनेज्ड. त्याला सांगितलंय की त्याने त्याच्या कॅरेक्टर विषयी बोलू नये, पण मला असं काही सांगितलं नाही. मी सांगतो याचं कॅरेक्टर काय. चित्रपटात खूप धमाल आहे आणि ह्या सगळ्यांना कसं काय डिवाइड करून रोल तुम्ही दिलेत आणि सगळ्यांचं कसं काय जमवून आणले हे बघायची मला खूप उत्सुकता आहे. त्यामुळे आपण कार्यक्रमात पुढे सरकूया. तुम्हाला सगळ्यांना मी स्थानापन्न होण्याची विनंती. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू.